नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूयात नाशिक जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव। सुरुवात करूयात अबोना येथून। अबोना येथे आज खाद कमीत कमी 1200 ते जास्तीत जास्त 3400 रुपये क्विंटलपर्यंत विकली, तर नंबर एकचा क्वालिटीचा माल 5500 ते 6000 रुपये क्विंटलपर्यंत जे 5 नग होते ते आज अबोना येथे विक्री झालेले आहे। तर नंबर दोनचा माल 4500 ते 5500 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर तीन नंबरचा माल 4000 रुपये ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत आज अबोना येथे विक्री झाला आहे। नांदगाव येथे कमीत कमी बाजारभाव 2000 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 4100 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 5100 रुपये क्विंटलपर्यंत होते। दिंडोरी वणी येथे आज कमीत कमी बाजारभाव 4000 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 4775 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 5725 रुपये क्विंटलपर्यंत येते। येवला येथे 4500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 1500 रुपये क्विंटलपर्यंत होते, सर्वसाधारण 4000 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 5275 रुपये क्विंटलपर्यंत होते। आंदरसूल येथे 2000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 1000 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 4200 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 5236 रुपये क्विंटलपर्यंत येते। देवळा येथे 3800 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 2000 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 4800 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 5300 रुपये क्विंटलपर्यंत येते। उमराणे येथे 11150 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 1200 रुपये क्विंटलपर्यंत येते, सर्वसाधारण 4350 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 5501 रुपये क्विंटलपर्यंत येते। पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी बाजारभाव 2151 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 4551 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 5980 रुपये क्विंटलपर्यंत येते। गोल्टा कमीत कमी 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला, सरासरी 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकला, जास्तीत जास्त 3825 रुपये क्विंटलपर्यंत विकला। त्यानंतर पिंपळगाव सायखेडा येथे 1831 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 1500 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 4000 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 4411 रुपये क्विंटलपर्यंत होते। सटाणा येथे 5745 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 1400 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 4450 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 5300 रुपये क्विंटलपर्यंत होते। चांदवड येथे 4500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 1500 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 4400 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 5107 रुपये क्विंटलपर्यंत होते। मनमाड येथे 1500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 1200 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 3850 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 4395 रुपये क्विंटलपर्यंत होते। लासलगाव येथे 3300 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 1500 रुपये क्विंटलपर्यंत होते, सर्वसाधारण 4300 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 4801 रुपये क्विंटलपर्यंत होते। विंचूर येथे 4104 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 1500 रुपये क्विंटलपर्यंत होते, सर्वसाधारण 4150 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 4500 रुपये क्विंटलपर्यंत होते। निफाड येथे 1720 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 1801 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 4100 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 4481 रुपये क्विंटलपर्यंत होते। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्ट परत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।